पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि पृथ्वीचा कललेला आस यामुळे आपल्याला सूर्य हा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकल्यासारखा भासतो. मात्र प्रत्यक्षात सूर्य हा कोणत्याही दिशेला सरकत नाही, तर सूर्याच्या या भासलेल्या स्थितीला आपण सूर्याचे भासमान भ्रमण असं म्हणतो. आणि आपल्याला जसं वाटतं की सूर्य हा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतो, खरं पाहिलं तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिवलन यामुळे सूर्य आपल्याला उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतूंची निर्मिती होत असते. ऋतू निर्मितीसाठी प्रामुख्याने उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे दोन मुख्य घटक आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातच ऋतू निर्मिती घडून येते. पण जेव्हा पृथ्वीवरून सूर्योदय पाहतो तेव्हा आपल्याला सूर्य हा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकल्यासारखा भासतो. मात्र सूर्य प्रत्यक्षात कोणत्याही दिशेला सरकत नाही. याचं सर्वात मुख्य कारण, जेव्हा 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये सूर्य हा दक्षिणेकडे सरकत असतो त्याला आपण दक्षिणायन असं म्हणतो. आणि 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीमध्ये सूर्य हा उत्तरेकडे सरकत असतो याला आपण उत्तरायन असं म्हणतो. तर सूर्याचं हे भासमान भ्रमण आपल्याला पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि पृथ्वीचा कललेला आस यामुळे आपल्याला ही स्थिती लक्षात येते आणि सूर्य आपल्याला उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकल्याचा भास होतो.